पतीच्या पैशाने पत्नीच्या नावावर जर मालमत्ता घेतलेली असेल तर ती एकत्रित कुटुंबाची मालमत्ता ठरते. ती पत्नीची मालमत्ता ठरत नाही. त्यात पतीला किंवा त्याच्या वारसांना हक्क आणि अधिकार प्राप्त होतो. असा एक अत्यंत महत्त्वाचा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने नुकताच दिलेला आहे. या स्वरूपाच्या अनेक बातम्या आपल्यापर्यंत पोचल्या असतील. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, हल्ली माहिती पसरवण्याकरता माध्यम आणि समाज माध्यमांसारखे मार्ग आपल्याकडे आहेत आणि याचा उपयोग कमी आणि दुरुपयोग जास्त होत असल्याचं या निकालाचं वार्तांकन हे एक उत्तम उदाहरण आहे. प्रत्यक्ष निकाल काय झाला आहे, तो कशावर झाला आहे, त्याचं वार्तांकन कसं केलं पाहिजे याचं कोणतंही भान या वार्तांकनामध्ये ठेवण्यात आलेलं नाही. उलट पक्षी या निकालाचं चुकीचंच वार्तांकन झालेलं आहे आणि चुकीचंच मात्र लोकांना आकर्षक वाटतील असे मथळे देऊन वार्तांकन झालेलं आहे. आणि साहजिकपणे आपल्यापैकी अनेक लोक अशा बातम्यांनी आकृष्ट होतात आणि ज्या अर्थी एखादी वृत्तसंस्था किंवा वृत्तपत्र अशा बातम्या देते त्या अर्थी ते खरंच असलं पाहिजे असा सुद्धा आपल्यापैकी अनेक जणांचा समज म्हणा किंवा गैरसमज होतो. तर आता यातला तथ्यांश नक्की काय ते आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिले बेनामी व्यवहार कायदा किंवा बेनामी व्यवहार म्हणजे काय हे लक्षात घेऊ. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या पैशाने दुसऱ्या किंवा भलत्याच व्यक्तीच्या नावावर मालमत्ता खरेदी केली जाते तेव्हा अशा व्यवहारांना बेनामी व्यवहार म्हणतात आणि या व्यवहारांना सर्वसाधारणतः कायदेशीर समजलं जात नाही, ते बेकायदेशीर ठरतात. मात्र बेनामी व्यवहार प्रतिबंध कायद्यामध्येच अगदी जवळच्या नातलगांमध्ये जर असे व्यवहार झाले तर त्याला बेनामी व्यवहार समजण्यात येत नाही अशी स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे याच बातमी याच वार्तांकनातलं जर उदाहरण घ्यायचं झालं तर पतीच्या पैशातनं पत्नीच्या नावावर जर मालमत्ता घेण्यात आली तर तो व्यवहार बेनामी व्यवहार ठरत नाही. मग पुढे प्रश्न असा येतो की पतीच्या पैशातनं ती मालमत्ता घेतली आहे म्हणून ती पतीची किंवा एकत्रित कुटुंबाची ठरते का? असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा खरंच काही निकाल आलेला आहे का? तर या निकालाचं जर आपण अवलोकन केलं त्या निकालाचा मी थोडक्यात तुम्हाला क्रमांक सांगतो. हे आहे फर्स्ट अपील फ्रॉम ऑर्डर नंबर 321/2023. जेव्हा या आदेशाची बातमी माझ्यापर्यंत पोचली आणि हा मी डाउनलोड केला आणि हे पहिलं वाचलं की फर्स्ट अपील अगेन्स्ट ऑर्डर, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हा अंतिम निकाल नाही असं कोणतंही निरीक्षण नोंदवलेलं नाही आणि याचं झालेलं सगळं वार्तांकन हे सपशेल चुकीचं आहे. याचं कारण असं की एखादी मालमत्ता बेनामी आहे किंवा नाहीये हे ठरवण्याकरता न्यायालयाचा अंतिम निकाल गरजेचा आहे आणि अंतिम निकालाला जेव्हा आव्हान दिलं जातं तेव्हा ते सिव्हिल अपील असतं. मात्र हे जर आपण बघितलं तर हे फर्स्ट अपील अगेन्स्ट ऑर्डर आहे. म्हणजे खालच्या न्यायालयाने कुठला तरी आदेश दिलेला आहे, अंतरिम आदेश दिलेला आहे आणि त्याच्या विरोधात हे अपील दाखल करण्यात आलेलं आहे. म्हणजे मूळ ज्या न्यायालयामध्ये हे प्रकरण प्रलंबित होतं की पतीच्या पैशातनं घेतलेली मालमत्ता वडिलोपार्जित किंवा कौटुंबिक ठरते का नाही, त्या न्यायालयाने अजून त्याच्यावर निकाल दिलेला नाही. तो निकाल आव्हानित करण्याचा किंवा त्याच्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल देण्याचा त्यामुळे प्रश्नच उद्भवत नाही. मग हा निकाल कसला झालाय? तर तूर्त मनाई हुकुम, म्हणजे ज्याला आपण तात्पुरता स्टे म्हणतो, त्याच्या संदर्भात खालच्या न्यायालयाने काहीतरी आदेश केला, त्याला वरच्या न्यायालयात आव्हान देण्यात आलं आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात ते प्रकरण पोचल्यावर त्यांनी त्यांना जो काही योग्य वाटेल तो आदेश केला. हे एकदा आपल्याला कळलं की आपल्याला हे स्पष्ट होतं की हा जो मूळ वादाचा प्रश्न आहे की पतीच्या पैशातनं घेतलेली मालमत्ता पत्नीची ठरते का कुटुंबाची ठरते याच्यावर अजून पहिल्या न्यायालयाचाच निकाल आलेला नाही, त्यामुळे हा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. बरं, पहिल्याच न्यायालयात जर हा प्रश्न प्रलंबित आहे तर तो अलाहाबाद उच्च न्यायालयात पोचून त्याच्यावर निकाल येणं हे अशक्यच आहे. त्यामुळे आपल्यापैकी ज्या लोकांपर्यंत असं वृत्तपत्रीय किंवा इतर वार्तांकन पोचलं असेल आणि त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की अलाहाबाद उच्च न्यायालयाने असा निकाल दिलाय की पतीच्या पैशातनं पत्नीच्या नावावर घेतलेली मालमत्ता ही कौटुंबिक मालमत्ता आहे,
तर तो गैरसमज आत्ताच काढून टाका. अलाहाबाद उच्च न्यायालयाने अपील अगेन्स्ट फर्स्ट ऑर्डरमध्ये निकाल दिलेला आहे, त्यामुळे तो निकाल जो आहे तो फक्त स्टे ऑर्डर किंवा इंटरिम इंजंक्शन ज्याला म्हणतात तेवढ्यापुरता मर्यादित आहे. आणि जेव्हा हा निकाल असा मर्यादित असतो तेव्हा त्याचा भलता अर्थ काढून त्याबद्दल गैरसमज पसरवणं हे अत्यंत धोकादायक आहे. तर ह्या निकालाची अंतिम त्या निकाल किंवा अंतिम आदेश काय आहे तो सुद्धा आपण वाचूया. वरती त्यांनी सकृतदर्शनी काय म्हटलंय हे त्यांच्या दृष्टीने महत्वाचं असलं तरी अजून ते स्थापित कायदेशीर तत्व ठरत नाही. स्थापित कायदेशीर तत्व काय ठरेल तर त्यांनी अंतिम निकाल काय दिला आहे ते आपण वाचूया. अंतिम निकाल ते न्यायालय असं म्हणतं, इंजंक्शन ऍप्लिकेशन फाइल्ड बाय द अपेलंट बेअरिंग नंबर अमुक अमुक इज अलाउड अँड रिस्पॉन्डंट आर रिस्ट्रेंड फ्रॉम ट्रान्सफरिंग द प्रॉपर्टी इन डिस्प्यूट ड्युरिंग द पेंडन्सी ऑफ द सूट. म्हणजे वादिनी जो काही मनाई हुकुमाकरता अर्ज दाखल केला होता तो मंजूर करण्यात येतो आणि प्रतिवादींना संबंधित मालमत्ता हस्तांतरित करण्याची मनाई करण्यात येते. म्हणजे मनाई हुकूम मिळाला हे एवढंच या निकालातलं सत्य आहे. या उच्च न्यायालयाने असा कोणताही निर्वाळा किंवा निकाल दिलेला नाही की पतीच्या पैशातनं पत्नीच्या नावावर घेतलेली मालमत्ता ही कौटुंबिक मालमत्ता ठरेल. असा निकाल जर व्हायचाच असेल तर आधी खालच्या न्यायालयामध्ये व्हायला लागेल, त्याच्यानंतर त्याच्याविरुद्ध जर अपील झालं तर ते अलाहाबाद उच्च न्यायालयात पोचेल आणि मग अलाहाबाद उच्च न्यायालयाने जर तसा निकाल दिला की बाबा पतीच्या पैशाने पत्नीच्या नावावर घेतलेली मालमत्ता ही कौटुंबिक मालमत्ता आहे तर मग त्याचा आपल्याला कायद्याच्या दृष्टीने विचार करायला लागेल. पण सध्या घडीला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या ज्या निकालाच्या बातम्या फिरत आहेत त्या निकालामध्ये असा कोणताही निर्वाळा देण्यात आलेला नाहीये किंवा असं जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे माझी सगळ्या वृत्तसंस्थांना, सगळे वृत्तांकन आणि वार्तांकन जे करतात त्यांना माझी नम्र विनंती आहे की तुमच्या बातम्यांचा सर्वसामान्य लोकांवर खूप मोठा परिणाम होत असतो, त्यातनं ते आपले समज आणि गैरसमज बनवत असतात. त्यामुळे कृपया तुम्ही अशा बातम्यांचं वार्तांकन करताना आपल्यावरच्या जबाबदारीचं भान ठेवा आणि त्या निकालातनं नक्की काय तथ्य पुढे आलंय याचा अभ्यास केल्याशिवाय किंवा याच्याबद्दल खात्री केल्याशिवाय उगीचच लोकांनी क्लिक करावं म्हणून काहीतरी आकर्षक मथळ्यांच्या बातम्या कृपया देऊ नका. कारण वृत्तपत्र किंवा प्रेस म्हणून तुमच्यावर जी जबाबदारी आहे ती फार मोठी आहे आणि त्याचं निर्वाहन करण्याकरता अशा गोष्टी करणं अपेक्षित नाही. उगीचच सनसनाट निर्माण करणं हे आपल्या वृत्तपत्रांचं किंवा वार्तांकनांचा उद्देश नसावा असं एक माझं प्रामाणिक मत आहे. आणि ज्या लोकांपर्यंत अशा बातम्या, मग ते वृत्तांकन, वार्तांकन, वृत्तपत्र किंवा सोशल मीडिया, समाज माध्यम याद्वारे पोचत असतील त्यांनी सुद्धा बातमीचा मथळा कितीही आकर्षक जरी वाटला तरी त्याने तत्काळ प्रभावित न होता एक थोडासा पॉज घ्या, त्याबद्दल इतर कोणत्या तरी पर्यायी मार्गाने पडताळा करायचा प्रयत्न करा. मग तुम्ही आपले कायदेशीर सल्लागार, वकील, मित्र किंवा प्रत्यक्ष त्या उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत वाचणं हे सगळे पर्याय आता आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणीतरी वार्तांकन केलंय किंवा कुठनं तरी तो मेसेज तुमच्यापर्यंत पोचलाय म्हणून त्याला कृपया बळी पडू नका. कारण अशा चुकीच्या वार्तांकनाच्या मेसेजला बळी पडून जर तुम्ही एखादी कृती कराल तर त्यामुळे एखाद वेळेस तुम्हीच कायदेशीर कचाट्यात सापडू शकाल. त्यामुळे तुमच्यापर्यंत जी बातमी येते ती सत्यच आहे किंवा पूर्ण सत्यच आहे याच्यावर कृपया विश्वास ठेवू नका आणि त्या बातमीचा पर्यायी मार्गाने पडताळा हा निश्चितपणे करा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.